ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये रात्री 12:30 सुमारास घडली. मनोज सांगळे असं प्राणघातक हल्ला झालेल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर सध्या अमरावतीमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून बोचरी थंडी जाणवत असताना येत्या 2 दिवसात तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी जाण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. शहरातील वसंतराव नाईक झोपडपट्टी येथे पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सासूला जावयाने लोखंडी रॉडने हल्ला करून यमसदनी धाडले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली आहे. धारणीतील ढाकणा मार्गे अकोटकडे जाणाऱ्या 5 पिकअप वाहनांमधून गोवंशाची तस्करी करणाऱ्या 8 आरोपींना धारणी पोलिसांनी अटक केली. आठवड्याभरापासून अमरावती शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. मात्र नागरिक घराबाहेर पडत असताना तोंडाला मास्क लावत नसल्यामुळे अमरावती शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वतीने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. बनावट दारूच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 2 लाखांची लाच मागणाऱ्या गाडगेनगरच्या PSI सह एकास ACB च्या पथकाने रंगेहात अटक केली. अचलपूर तालुक्यात पथरोडी येथील आठवडी बाजार सारख्या अतिशय वर्दळ असलेल्या ठिकाणी असलेल्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात पाणी साचले असून त्याचा नाहक त्रास पशुपालकांना सहन करावा लागत असून त्या ठिकाणी गावठी वराहांचा मुक्त संचार असल्याने साथीचे आजार बळावण्याची शक्यता असून ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित कारवाई करून त्या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट करावी अशी मागणी पशुपालकांसह जनता करीत आहे.